है सुमित्रा महाजन यांच्या संदर्भात फेक न्यूज मुळे सुमित्रा महाजन यांना चांगलाच मनस्ताप झाला असून सुमित्रा महाजन यांना विनाकारण शुभेच्छा मिळालेल्या आहेत। दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन या विराजमान झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती, तर या फेक न्यूज मुळे सुमित्रा महाजन यांना अनेक शुभेच्छा देण्यात आल्या आणि सुमित्रा महाजन यांना मनस्ताप सहन करावा लागलाय। महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन ही अफवा असून या फेक न्यूज मुळे सुमित्रा महाजन यांना मोठा मनस्ताप झालेला आहे। दरम्यान त्यांना अनेक शुभेच्छांचे मेसेजही गेले, त्यामुळे सुमित्रा महाजन यांना विनाकारण हा मनस्ताप सहन करावा लागलाय। सुमित्रा महाजन यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला आहे। त्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची निवड झाली असल्याची एक अफवा पसरवण्यात आली। दरम्यान या अफवेमुळे त्यांना अनेक शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांना विनाकारण हा मनस्ताप सहन करावा लागला आहे।